सायलेन्सरला आग लागली व बॅग जळू लागली. ही घटना आहे भुसावळच्या बायपासला घडलेली. काल दिनांक 11 रोजी दुपारच्या सुमारास अचानकपणे एका गाडीवर जात असलेल्या जोडप्याच्या बॅगला आग लागली. ही बॅग सायलेन्सरवर ठेवलेली होती. सायलेन्सर गरम झाल्यामुळे त्याने पेट घेतली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र मागून येणाऱ्या रिक्षेतील प्रवाशांनी या घटनेबाबत वाहन चालकाला सूचना केल्याने ही आग ठिकाणी एखादी मोठी दुर्घटना होण्यापासून बचाव झाला. गाडीच्या सायलेन्सरने पेट घेतल्याने बॅग जळाल्याची घटना काल दिनांक 11 जुलै रोजी भुसावळ बायपासवर घडली. एका दुचाकीवर एक जोडपे जात होते व त्यांनी आपली बॅग सायलेन्सरच्या दिशेने ठेवलेली होती. अचानकपणे सायलेन्सरने पेट घेतली व यामुळे बॅगही धोधो करत जळू लागली. मात्र मागून येणाऱ्या रिक्षेतील प्रवाशांच्या हे लक्षात येताच त्यांनी दुचाकी चालकाला याबाबत कल्पना दिली. सुदैवानं दुर्घटना येथे टळली आहे. लांबचा प्रवास करत आल्याने सायलेन्सर गरम झाले होते व यामुळे याने पेट घेतले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आपण आहोत सध्या हॉटेल सायलीकडे. सोडे सायलीवर जाता जाता आता मोठा अपघात टळला आहे. एक दाम्पत्य गाडीवर जात होते. बाईकवर जाताना त्यांच्या बॅगला आग लागली. तर पाठून येणारी रिक्षावाल्यांनी त्यांना सांगितलं, त्यांना थांबवलं आणि ती आग जी आहे त्यांनी ते विझवण्याचा प्रयत्न केला आहे. ती आग विझवल्यामुळे इथे मोठा हादसा होताना तो टाळला गेला आहे. कॅमेरामॅन मोनूसोबत आनंद कुमार, सिटी न्यूज. सायलेन्सर में आग लगी इसलिए वो अंगार लगते कैसे हुआ तो आग लगी. हम लोग रिक्शा से कब से उनको आवाज दे रहे रुको रुको, पर वो लोग स्पीड में निकलते चले जा रहे. दे रहे तो वो रुकने को तैयारी नहीं, वो उनके उनके धुंधी में चला रहे. वो कुछ हार ज्यादा भड़क जाता था, कुछ कम ज्यादा हो जाता था, उनका बड़ा हादसा हो जाता था.